वाघिरा मेंगडेवाडी या आज मतदानाच्या दिवशी हे सर्व मेंगडेवाडीचे लोक वाघेरा या ठिकाणी मतदानासाठी जात असताना मतदान करण्यासाठी आडवणूक झाली आणि या मेंगडेवाडी गावातल्या बऱ्याचशा लोकांना हानमार झाली, त्यांच्यावरती अत्याचार होतोय। तर सुरुवातीला आज आपल्याकडे जो प्रॉब्लेम झाला तर बाळूजे आज सुरुवातीला जे घटना घडली तर त्या ठिकाणी काय घटना घडली ऍक्च्युअली नेमकं तिथे? आम्ही मतदानाला गेलो होतो त्यावेळेस त्यांनी आम्हाला काय मतदान करून दिलं नाही, आम्हाला गचाडी गुचाडी करून वापस जमली मतदान करू नका। आणि त्याच्यानंतर बाकीचं अजून कोणाला मारामारी केली त्याच्यानंतर इथं? ओके, अमर विषय काय झाला कसा? आम्ही मेंगडेवाडून वाघेरे गावा ठिकाणी आम्ही मतदान करण्यासाठी गेलो, त्यानंतर आम्ही 4-5 जण पोरं मतदान करण्यासाठी आम्ही वाघेऱ्याला गेलो होतो। त्या ठिकाणी आम्हाला तिथल्या पोरांनी मतदान करू नका म्हणून आम्हाला धमकी दिली आणि तुम्हाला मारतून आम्ही हाणतून अशी धमकी देऊन मतदान करू नका अशी स्पष्ट तुमच्या गावाला अख्ख्या मतदान करू न देणार नाहीत, या ठिकाणी येऊन देणार नाहीत अशी धमकी देऊन आम्हाला माघारी लावलं। आणि आम्ही प्रशासनाला एकच विनंती करतो की वाघिरा मेंगडेवाडी या आज मतदानाच्या दिवशी हे सर्व मेंगडेवाडीचे लोक वाघेरा या ठिकाणी मतदानासाठी जात असताना मतदान करण्यासाठी आडवणूक झाली आणि या मेंगडेवाडी गावातल्या बऱ्याचशा लोकांना हानमार झाली, त्यांच्यावरती अत्याचार होतोय। तर सुरुवातीला आज आपल्याकडे जो प्रॉब्लेम झाला तर बाळूजे आज सुरुवातीला जे घटना घडली तर त्या ठिकाणी काय घटना घडली ऍक्च्युअली नेमकं तिथे? आम्ही मतदानाला गेलो होतो त्यावेळेस त्यांनी आम्हाला काय मतदान करून दिलं नाही, आम्हाला गचाडी गुचाडी करून वापस जमली मतदान करू नका। आणि त्याच्यानंतर बाकीचं अजून कोणाला मारामारी केली त्याच्यानंतर इथं? ओके, अमर विषय काय झाला कसा? आम्ही मेंगडेवाडून वाघेरे गावा ठिकाणी आम्ही मतदान करण्यासाठी गेलो, त्यानंतर आम्ही 4-5 जण पोरं मतदान करण्यासाठी आम्ही वाघेऱ्याला गेलो होतो। त्या ठिकाणी आम्हाला तिथल्या पोरांनी मतदान करू नका म्हणून आम्हाला धमकी दिली आणि तुम्हाला मारतून आम्ही हाणतून अशी धमकी देऊन मतदान करू नका अशी स्पष्ट तुमच्या गावाला अख्ख्या मतदान करू न देणार नाहीत, या ठिकाणी येऊन देणार नाहीत अशी धमकी देऊन आम्हाला माघारी लावलं। आणि आम्ही प्रशासनाला एकच विनंती करतो की